अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे। या निवडणुकीमध्ये चंद्रभागाबाई दगडू सपकाळे या प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्या आहेत। तर आज उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सुमनताई विठ्ठल तेली यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या सुद्धा बिनविरोध उपसरपंच झाल्या आहेत। आपण आयोजित केलेले तरी माननीय चंद्र भागाबाई दगडू सपकाळे सरपंच ग्रामपंचायत राजनी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे। याबाबत आपले सभेसाठी जे आवश्यक कोरम आहे ते पूर्णतः आपलं ग्रामपंचायत अधिनियमानुसार पूर्ण झाले असून सभेला मी सुरुवात करतो। मी प्रोसिडिंग या नियमानुसार वाचून दाखवतो। मुंबई आपल्या प्रथम या ठिकाणी उपसरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे सुमनबाई विठ्ठल तेली व यांना सूचक वाघ मीराबाई कैलास हा एकच नामनिर्देशक पत्र आपल्याकडे दाखल झालेले। त्या अनुषंगाने मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 नियम अन्वये सकाळी 11:22 श्रीमती सुमनबाई विठ्ठल तेली यांच्या उपसरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले। उक्त मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 नियम 9 अन्वये वरील प्रमाणे प्राप्त नामनिर्देशन पत्राचे 1:45 छाननी व सर्व सन्मय सदस्याच्या समस्त छाननी करण्यात आली। छाननीमध्ये कोणतेही आक्षेप नोंदवण्यात आलेले नाही। छाननी अंती श्रीमती सुमनबाई विठ्ठल तेली यांचे नामनिर्देशन पत्र वैध व सुकृत करण्यात आलेलं आहे। त्यासाठी त्यांना सूचक म्हणून वाघ मीराबाई कैलास हे होते। सदर नियमाचे नियम 9 अन्वये नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी 1:45 संधी देण्यात आली। 2:00 उपसरपंच पदाचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज प्राप्त झालेला नाही। त्या अनुषंगाने उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया करून घेण्यासाठी सर्व सदस्यांना सांगण्यात आले। वरील नियमाचे नियम 10 अन्वये निवडणूक कार्यपद्धती सर्व सदस्यांना सांगण्यात आले। उपसरपंच पदाचे श्रीमती सुमनबाई विठ्ठल तेली यांचे एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने त्यांचे उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले। मुंबई ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम 1964 नियम 13 अन्वये या सभेचे कार्यवृत्तांत लिहिण्यात आलेला आहे। या सदर कार्यवृत्तांत सर्व सदस्यांना वाचून दाखवण्यात आले। त्यावर सरपंच तथा अध्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयाने तालुका जामनेर यांनी स्वाक्षरी केली व सर्व उपस्थित सदस्यांचे आभार व्यक्त करून सभा संपन्न जाहीर करण्यात आली। रांजणी गावातील ग्रामपंचायतीमध्ये एकूण 10 सदस्य असून त्यापैकी 7 महिला सदस्य निवडून आले आहेत। त्यामुळे रांजणी गावामध्ये आता खरे महिला राज सुरू झाले आहे। या सर्व निवडून आलेल्या गावातील महिला प्रतिनिधींचा सन्मान म्हणून भारतीय जनता पक्षाचे जामनेर तालुका प्रसिद्धी प्रमुख राजू अजमेरे यांच्याकडून या विजयी महिलांना साड्या भेट देण्यात येऊन माहेरची साडी हा कार्यक्रम आज घेण्यात आला। या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी कर्मचारी आणि रांजणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या ग्रामपंचायत रांजणीची उपसरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली। तत्पूर्वी 7 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये आपल्या गावच्या चंद्रभागाबाई दगडू सपकाळे या लोकनियुक्त प्रथम सरपंच म्हणून निवडून आलेले आहे। तर आज आपल्या गावाचा जो आदर्श आहे, कुठल्याही प्रकारचा वाद कुठल्याही प्रकारचा काही न होता
आपली ही जी उपसरपंच पदाची निवड आहे ती अत्यंत उत्साहात आणि आनंदात सर्वांच्या गावाच्या साक्षीने आज इथे झालेली आहे। नमस्कार, आपण पाहता जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। तर आज राजनीति ग्रामपंचायतीची जी निवडणूक झाली होती 5/10/2017 रोजी जी लोकनियुक्त निवड झाली होती, तर त्यामध्ये चंद्रभागा दगडू सपकाळे यांची या ठिकाणी सरपंचपदीही निवडणूक करण्यात आली। तर आज 25/12/2017 रोजी जी उपसरपंचपदी जी निवड झालेली आहेत, तर त्यामध्ये एकच अर्ज आलेला असून बिनविरोधी या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड ही झालेली आहे। त्यामध्ये श्रीमती सुमनबाई विठ्ठल तेली यांची या ठिकाणी निवड ही करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचे या गावामध्ये विकास कामे झालेली आहेत। तर या ठिकाणी विकास कामामध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान म्हटलं म्हणजे या ठिकाणी महिलांचे आहेत। 10 पैकी 7 महिला या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत। तर या ठिकाणी ग्रामस्थ व या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य हे देखील उपस्थित आहे। आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया। या ठिकाणी सर्वप्रथम या गावच्या लोकनियुक्त सरपंच चंद्रभागाबाई दगडू सपकाळ तसेच या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचं सर्व गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने नवीन वर्षाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि गावाच्या वतीने त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। या गावामध्ये 1997 पासून जी जबाबदारी दिली, लोकांनी पूर्णपणे विश्वास दाखवला, त्या विश्वासामध्ये आम्ही पात्र झालो आणि 2017 20 वर्षाचा कालावधी या सर्व गावकऱ्यांच्या आशीर्वादाने या पंचकृषीच्या आशीर्वादाने मी माझ्या मिसेस निर्मलाबाई नामदेव मंगरुळे या देऊळगावच्या अपूर गटामधून पंचायत समितीला निवडून आल्यात। तदनंतर मी 2012 वाघारी बेटावत
या गटातून जिल्हा परिषदला निवडून आलो तर खरोखर मी या तमाम जनतेचे वाघारी बेटावत गट देऊळगाव शहापूर तसेच या राजनी गावाचे सर्वांचे मी ऋण फेडू शकत नाही, कारण माझं या ठिकाणी काही हे नसताना सर्व लोकांनी मला पूर्णपणे साथ दिली आणि मी या ठिकाणी आमदार या तालुक्याचे गिरीश महाजन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहिला, त्या जोमावरती सगळ्यांच्या सहकार्याने मी या गावाचं काम करण्याचा प्रयत्न केला। सर्व माझ्या पाठीशी आमचे ग्रामपंचायत सदस्य व या गावचे तळून तरफदार सर्वच या ठिकाणी माझ्या पाठीशी होते, मला काम करण्याची त्या लोकांनी संधी दिली। या ठिकाणी जवळपास या गावामध्ये 350 घरं 2097 2007 या कालावधीमध्ये 365 DRDचे पिवळे कार्ड या लोकांना मिळाले, त्या 365 काही पंचायत समितीमधनं, काही जिल्हा परिषदमधनं, काही रमाईमधनं अशा जवळपास 350 घरं या ठिकाणी इंदिरा आवास असेल, रमाई असेल, अन्य पंचायत समिती झेडपीच्या फंडातून असेल, जवळपास 340 ते 141 घरं आजपर्यंत लोक या गावामध्ये झाली। या गावामध्ये प्रथम या गावची मुलगी म्हणून सरपंच या खुर्चीवर विराजमान झालेल्या चंद्रा भागाताई यांचा आम्ही मायरची साडी देऊन सत्कार करण्याचे ठरवलेले आहे आणि सर्व आणि त्यांच्या सर्व निवडून आलेल्या महिलांना साडी देऊन आम्ही महिला या निमित्तानं महिलांचा सत्कार ठेवलेला आहे। यांनी मला सर्वांनी सरपंच पद दिलं, यांची मी आभारी आहे। ज्या काही अडचणी येतील ते मी त्यांच्या पूर्णपणे सोडवीन। तर या ठिकाणी जी उपसरपंचपदी व सरपंचपदी ज्या ठिकाणी या महिलांची जे निवडही करण्यात आलेली आहेत, तर ज्या या महिला आहेत तर या त्या गावच्या कन्या आहेत। तर या ठिकाणी राजू अजमेरे यांच्याकडून तर यांना भेट म्हणून माहेरची साडीही या ठिकाणी देण्यात आली। त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी सन्मान करण्यात आला। कॅमेरामन सचिन माडीसह विजय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, राजनी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।